फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाबा बाबा मला लहान मुलासारखं मारताय काय? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. अरे उत्तर द्या काय, उत्तर द्या, उत्तर द्या काय, उत्तर द्या. तुला त्या दुबईला सांगताना आलं की तुला ही जागा मिळणार नाही म्हणून. अहो पण तसंही आपला 2000 स्क्वेअर फीटचा एरिया फुकटच चाललाय ना. अरे म्हणून काय एरिया फुकट ठेवून टाकायचा तोही त्या दुबईला? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काय, पण काय. अरे जरा विचार कर, उद्या समजा तू आणि अभिमान श्रीमंत झालात तर हा 2000 स्क्वेअर फीटचा एरिया तुम्हाला वापरता येईल. अहो अजून आम्ही श्रीमंत होऊन किती होणार श्रीमंत? फार तर 5-10 हजार रुपयाने श्रीमंत हो. अरे तू समजा समजा मला उद्या नातवंड झाली, म्हणजे तुला 2 मुलं झाली, अभिमानला 2 मुलं झाली. हा मुलांचा विचार डोक्यातच नव्हता आला. तुला विचार नाही करता येत तर अविचार तरी करू नकोस. जा 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 जाऊन सांग त्या दुबेला की तुला इथे जागा देता येणार नाही. काय चाललंय काय तुझं? अरे हेच म्हणाले, तुमच्या हातचा वडापाव एकदा खायचाय म्हणून भरवत होते. कर्माने तशा अगं, तुझ्या हातचा वडापाव म्हणजे तू बनवलेला वडा ग. अर्थ लावताना डोकं वापरत जा की जरा ओरडू नका तिच्यावर. त्यांच्या हाताला एक वेगळी चव आहे. वडापाव मगाचे खूप टेस्टी होते. काही नाही काही नाही, मी माझ्या हाताने वडापाव खातो. महत्वाचं मला सांगा, बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले तुम्हाला FSI मिळणार नाही. अरे रे, या सोसायटीत घर बांधण्याचं स्वप्न अधूनच राहणार माझं. जाऊ दे हो, अशी बरीच स्वप्न आपली अर्धवट राहतात. आता मी तुम्हाला सांगते. तुम्हाला सांगते काय? घरातल्या गोष्टी कशाला त्याला सांगत बसलीये? तुझ्या माहेरचा नातेवाईक आहे का तो? तुम्हाला घर मिळणार नाही हो. ठीक आहे, मी माझ्या गावी जाऊन घर बांधेन. बांधा. एक काम करा, 1 लाख रुपये तयार ठेवा. काल 50 मागितलेत, आज 1 लाख रुपये मागताय. मुंबईत जागेचे भाव किती वाढतात बटापटा? आमचे रेट वाढवायला नको का? म्हणून काय 2 दिवसात दुप्पट भाव? बसा सांगतो. मला सांगा, मुंबईत 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घ्यायचा असेल तर तो तुम्हाला कितीला पडेल? 1 करोड रुपये. मी फक्त 1 लाख मागतोय. तो बांधकाम कोण करणार? माझा काका. नाही नाही, बांधकाम तुमच्या काकांकडनंच करून घ्या. आणि बांधकाम करायला फार फार तर 20 लाख रुपये लागतात. फायदाच पडता ना तुम्ही? मला 1 लाख रुपये दिले तर काय फरक पडणार आहे? तुम्ही काही इस्टेट एजंट आहात का हो? याला काय अर्थ आहे? मी कुणालाही असं मोफत कमिशन देणार नाही. ठीक आहे, तुम्ही एक काम कराच, तुम्ही ज्या सोसायटीत राहता ना त्या सोसायटीची बांधकामाची परवानगी घेऊन या. परवानगी? हो, ती परवानगी घ्यायची आणि मग द्यायचं. कळलं तुम्हाला? येतो. वडापाव ठेवा. दुबेजी, ओ दुबे. अरे कौन है भैया सुबह सुबह? अरे सुबह सुबह कौन है भैया? हाँ मी आहे, मी आहे. हे घ्या, ही पोलिसांची परवानगी आहे, ही फायर ब्रिगेडची आहे, ही नगरसेवकांची आहे, ही सोसायटीची आहे, आईबाबांची पण आहे. कुठे आहे? नाही ती तोंडी आहे. अच्छा, आता मिलिटरीची आणून देऊ परवानगी? नाही नाही, त्याची गरज नाही आहे. हा मग द्या लोकर, परवानगी द्या. परवानगी द्यायला काही हरकत नाही आहे. काय, मी तुमचा प्लॅन पाहिला, उत्तम आहे प्लॅन, पण वास्तुशास्त्राप्रमाणे काही दोष आहे, त्यामुळे तुम्हाला नाट लागू शकते ना. नाट? हरकत नाही, मला सवय त्याची. पण मला सवय नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या आर्किटेक्टला एका वास्तुशास्त्रज्ञाकडे घेऊन जा आणि सगळ्या दिशा वगैरे नीट पाहून प्लॅन चेंज करून घ्या. आपण आणि भिव पण नाही. तुम्ही चर्चा किती करता? हे बघा, जागेचे भाव पटापटा वाढतील अशा नाही. पटकन जा आणि प्लॅन चेंज करून आणा. प्लॅन बदलून आणा म्हणे. या घरामध्ये दुबेला राहायचं का मला राहायचंय? मी अजिबात प्लान बदलणार नाही आणि त्या वास्तुशास्त्राप्रमाणे तर अजिबात बदलणार नाही, मला परवडत नाही ते. आपण एखाद्या सकायट्रिस्ट कडे जाऊया का? सकायट्रिस्ट देणार आहे का प्लॅन बदलून? नाही नाही, तुझ्या डोक्याच्या प्लॅन विषयी चाललंय. एकटाच भ्रमिष्ठासारखा बोलत असतोस म्हणून म्हटलं. गप्प बस, माझं डोकं आधीच फिरलंय. तेच म्हणते ना मी. नको का त्रास देऊस मला? बरं बरं, एक काम कर,
जरा ही लिस्ट वाच. हां घे. काय आता? आता वाच तर. टीव्ही, डीव्हीडी, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज, व्हॅक्युम क्लीनर. आईला ह्या गोष्टी आपल्याला कोणी गिफ्ट देणार आहे? ह्या गोष्टी आपल्याला विकत घ्यायच्या आहेत. घरामध्ये या गोष्टी असताना परत कशाला विकत घ्यायच्या आहेत? अरे आपण वेगळं राहायला लागल्यानंतर वरती या गोष्टी नाही का लागणार आपल्याला? अरे लक्षात नाही आलं माझ्या. अरे देवा, बांधकामाचा खर्च, याचा खर्च, तुझा खर्च नाही ग परवडणार. मला जागतिक बँकेकडे लोन मागावं लागेल. अरे पण या गोष्टी गरजेच्या नाही आहेत का? हे बघ, तू एक काम कर, या गरजेप्रमाणे तू क्रम लिहून काढ वस्तूंचा. आपण दर दोन वर्षांना एक वस्तू विकत घेऊ. दोन वर्षांनी? हा, मला तेच परवडू शकतं. कळलं ना? आणि एक मिनिट, हे वॉशिंग मशीन कशाला? हात आहेत ना देवाने दिलेले. अयो, मुझे लक्षातच नाही आलं की तुला हात दिलेत देवाने. सॉरी, चालेल. हा, वॉशिंग मशीन कॅन्सल.